लाडकी बहीण राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी पैसे उकळले जात आहेत। ग्रामीण भागात पैसे दिल्याशिवाय पुरावे मिळत नसल्याची बाब यवतमाळमध्ये उघडकीस आली आहे। पुसद तालुक्यातील चेलवाडी येथील दिव्यांग मुलीला लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी मोलमजुरी करणाऱ्या वडिलांनी शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी शाळा गाठली। मात्र दाखला देण्यासाठी शाळेतल्या मुख्याध्यापकाने त्यांच्याकडे 200 रुपयांची मागणी केली। दरम्यान या प्रकरणी दिव्यांग मुलीच्या वडिलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे। जी मुलगी शाळेत नाही होती त्याची TC मागायला गेलो होतो शंकर राठोड मास्तर मुख्याध्यापक, त्यानं मला म्हणे 100 रुपये लागतात। मी म्हणलं 100 रुपये लागतात देतो, तर मग म्हणे प्रतिज्ञापत्र लिहून आणा तहसीलवरून। मी म्हणलं ते लय खर्च येते तिकडं, आणि 2-3 दिवस जातात म्हणलं, त्याचा खर्च 100 रुपये येते म्हणलं। तर ते म्हणे मला तिकडले 100 आणि 100 200 रुपये देऊन टाका, मी देऊन टाकतो TC। मग बरं बा म्हणलं, मी हो म्हणलं। कशासाठी पाहिजे होती TC? ते लाडक्या बहिणीची केस करायची, फॉर्म भरायसाठी। लटकून होती का तुमची TC तिथे? हो। शाळा जिल्हा परिषद शाळेवर सदर व्यक्ती गेला असता त्यांनी TC मागवली असं जवळपास 8-15 दिवस एक तर त्यांना TC दिली नाही। त्याच्यातल्या त्यात त्यांनी ॲफिडेविट मागवलं, तर ॲफिडेविट आणण्यासाठी आता हे मजूर वर्ग अनपढ व्यक्ती त्यांना या गोष्टीचं काही समजत नाही। तशा वेळेस त्यांनी मुख्याध्यापकांना विनंती केली की तुम्ही TC द्या आम्हाला काम योजनेसाठी पाहिजे म्हणून। त्यावेळेस त्यांनी सरांनी त्यांना 200 रुपयाची मागणी केली। नंतर आम्ही चौकशी केली असता असं दिसलं की त्यांनी कुठली पावती देखील दिली नाही। आणि आज रोजी जे योजना चालू झाली बऱ्याचशा TC गेलेल्या आहेत, आता किती लोकांकडून किती पैसे घेतले याचा काय अंदाज नाही। आणि त्या पैशाचं काय होते विना पावतीचे याचा कुठेही उल्लेख नाही आहे। दरम्यान या संदर्भात मुख्याध्यापक संजय राठोड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, त्यांची बाजू स्पष्ट केली आहे। आम्ही संबंधित व्यक्तीला पहिली TC दिलेली होती, ते दुय्यम प्रत मागण्यासाठी आले होते आणि दुय्यम प्रतीची शासन निर्णयानुसार आम्ही फी घेतली आणि त्यांना TC दिलेली आहे। यासाठी त्याला कोणती पावती वगैरे काही देण्यात आली आहे का? पावती माझ्या शाळेमध्ये उपलब्ध नसल्यामुळे पावती तुम्हाला उद्या देतो असं सांगून दिले मी। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।